اي لغرين رام رام چلا بازار را يتاك آٹ پڑی لا بازار آنا اچھا لئي تمالا سانگ تو وقا اکڑ پنا مي کشي کرتی دي زارون کارتی دي بگا کائي پسون کارا لاغ لئي پورا کھلتی دي بگا خات مان لیاز گرا سمور پورا هي دنگانا لاو لاو نستا پورا ني مال وسم پلے من لئو گرات لئي کائي کھاو آمي آمي کائي کھاو کر راو کا جاو آشی لاغ لئي منا کائي کارا جائے चार दिस माळ वाणले नाही तर काल वाचाल यांचा आम्ही खाऊ का जगू का मोरू अशी कालवा लागली करायला मग म्हणलं आता आणावं म्हणलं यांच्या जरा मुंग्या जडूस तर आणायचं नाही ठरलं होतं तेवढं मासिका पुरतं जायचं आणलं होतं संपलं आता लागल्या कालवा करायला खना 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 आला आणूच आणूच वाटत नव्हतं बरं आता ही सकाळ तर हे नुसतं पाय आपटते द्या झपटते द्या भांडी फेकते द्या ख्या लांब देते भांडी फेकून घासाय सोडून देते फेकून मग म्हणलं आता लय होण्यापेक्षा आपलं जाऊन आणाव म्हणून निघालोय बघा आठपडीला आता हो काही दोन पिशव्या घेतली द्या हो काही दोन पिशव्या गच भरून आणाया माळ भरून आणलं कपना खुश होती ती खायापुरती खुश होती ती बघा एकदा आणून टाकलं कपना त्यांचं चालू झालं बघा आ माल घरात आला का मग अजिबात नाही मग नाव सुद्धा काढत नाही तिकून खाती ती टरकावून सुख करून पाताळ करून खाती ती पण माल नसला एक दिवस तिकडे तिकडे झालं का आपटापटी चालू होती या काय करायचा या प्रत्येक या घरात ही असलं जाऊ द्या मोर द्या तुम्ही म्हणताय निलेश भाव सांभाळून घ्या आपलं कुठवर चालते तोपर्यंत घ्या सांभाळून आपलं आणायचं बाजार खाऊ नाही ना खाऊ नाही खाऊन बसते ती लगेच मिठी काय काय आणलंय बघून मिठी लगेच जास्ती आहे अजून वरनं खायला काय आणलंय नाही बघती ती अजून खायला नाही ना गेलं की डोळ नाक डोळं मुराठी ती यांना भजी पाहिजे तर वडं भाऊ पाहिजे काय सांगायचं राव दोस्तानो कालवा उठवलाय नुसता काय इकडं माणसाने नुसता कालवा उठवला या तर चला मित्रांनो जातो आता आठपडीला असाच व्हिडिओ बघत राहा हां लय टोमणं देते ती मला पिनो तर मित्रांनो बघा घरापासून लांब आलो बघा आता बाजारलाच निघालोय बघा परत जाता जाता इथं बोर आडवी लागली बोर घेतली तुम्हाला सांगतो ही दोन चार खायला कारण गाडीवर आपलं तोंडात टाकून टाकून खायला येते आणि हाताला बोर खाल्लं येते ना मग म्हटलं तेवढी चार आपली काढून जात जात खायला आपलं सरळ होतं हो काही खालीच येते हाताला काय काय आणि चांगली येते ताजी ताजी बोरं आंबट नाही ती काय नाही ती या बोरीची या बोरं म्हटलं हाताला येते तेवढी आपली चार काढूया आणि जाता जाता जाऊया हो का ही पिकलेली दिसली का लय भारी बोर आहे ती मी रोज येता जाता ह्या बोरीची बोरं खातो कारण बोर एकदम गुळमट आहे बघा पिकली पिकली तेवढी काढतो बघा इकडं कोण येत नाही ह्या साईडला इकडं बोरं खायला कोण येत नाही त्यामुळे बोरीची बोरं नाश होत नाही ती नाही जनावर राखी ही आली का झाडून बिडून टाकते शहराला पण हे बोरीला गच्च गस लागले तर एक नंबर गाबळ की काय पिकली काय हो का हे दिसले का मग ही जेवढी पिकली पिकली आहे ती तेवढी आपली केशात टाकून घ्यायची आपली म्हणजे आठपडीपर्यंत जाऊस आपलं खायला येतं या आपल्याला फ्री चार आली हो काय दिसलं गज भरलंय हो काय शिलकी शिलकी घ्यायची आपली बिगर किडकी बिडकी किडकी नसलेली ही बघून जबरदस्त बोर आहे ती पहिलं बारक्यापर्यंत तर लय खायचो मी लय म्हणजे लय खायचो तर हो का घेतली बघा हो का ही एवढी बोरं घेतली आता एवढी जात जात आपलं एक 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 खायला होते गाडी केली इकडं बा बघा ह्या गाडी गाडी चालू जाय बंद बिन केली नाही गाडी कुठं किक मारत बसायचं म्हणून गाडी चालू जाया दिसली का अजून गाडी चालू आहे दळण घेतलं ह्यात बाजरी घेतली दळायला मग ती दोन पिशव्या तर तुम्हाला माहित आहे त्यात दोन ह्या पिशवीत बघा मग अशी मोकळी होती त्या पिशवीत बघा आता तीन ऑर्डर आहेत ह्या तीन किलो पुण्याची साताराची आणि अजून एक कुठलं तर आहे पुणेच आहे समशर तांबोळी पुणे अजून अजून एक अर्धा किलो कोणाचं पुणे आहे आणि एक किलो अजून आहे सातरेकर साईडचं आहे तर ही तीन ऑर्डर घेतले त्या टाकायला जात जात आपलं जमा पण करायचं तर चला मित्रांनो या बोरं खायला आणि असा व्हिडिओ आता बघत राहा ही गिरणीचा दळण ठेवायचं तसंच जायचं बाजारला पुढं असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा या खायला बोरं लय भारी लागती आईला किडकच लागली गिराव ही बघतो आता आईला ही पण किडकच लागली गिराव आईला आजचा दिवस खराब आहे का हे लागलं बघा चांगलं लय पिकलेली किडकी लागली आता काय टेन्शन नाही
आता खात खात जायत बघ तर चला मित्रांनो गाडी माझी चालू जाय बिटवा बिटू नाही अजून व्हिडिओ आपला होया जाय असं जात अर देवा गाडीच बंद पडली आता डबल किक मार लागते म्हणजे इतके उशीर त्याला दळल्याला गेलो वायाच बरं असू द्या चला आता मी दळण गिरणीत तिथं ठेवतो आणि पुढं बाजारला जातो तर असाच व्हिडिओ बघत राहा काय राव दा थांबलं दळण ठेवलं तो मला सांगतो खोसपूर मध्ये दळण ठेवलं गिरणीत नेम्या रस्त्यात आलो तर बोर संपन ती बोर तर होती किती एवढी एवढी मोठ अर्धीच मोठ होती 20-25 बोर असतील जवळजवळ पण काय करायचं दात मांदळा आंबलं बारकेपणी असं दात कधी आंबत नव्हतं हे बोर तेवढं गुळमट लागलं बघा झालं शेवटच ह्या बोराव आता शेवटच झाला दळण ठेवलं आता जवळजवळ इटलापूरच्या फोड आलोय आता इथं नाटपडी आहे अजून 3-4 किलोमीटर आहे 3-4 किलोमीटर आहे आता जायचं बाजारात तुम्हाला सांगतो बाजारात जायच्या आधी आता चटणीची पार्सल ठेवा लागणार आहे ती कशाच राव काय तुम्हाला सांगतो राव याप लागलं मांदळ माझ्या माग काय राव बाजारात गेलो तुम्हाला सांगतो लोक हालोच दिना दिन निलेश भाऊ थांबा शिल्पी घ्यायचे झाला मला अंधार आता गार लागाय लागले मरणाचं तुम्हाला सांगतो चष्मा आणला होता म्हणून बरं झालं आपलं डोळ्यात किड तर जात नाहीत इतकी बेकार कंडिशन झाली आहे तुम्हाला सांगतो अंधार कोट पडला तुम्हाला सांगतो काही वाहनं येते ती जाते ती पण काय करणार नाही आता चालली अर्धा तास पुरी आटपाडी फिरलो पर जी पाहिजे होतं ती भेटलं नाही राव एरिया मला पाहिजे होता एरिया कडवाळ भिजवा जाय राव उद्याला एरिया पाहिजे होता आटपाडीतली पुरी दुकानं फिरलो त्याच्या आईला पर त्याच्या एरिया कोणी दिला नाही राव असं कुठं असतं असून सुद्धा दिलं नसेल लोकांनी दुसरी खातं घ्याय पाहिजे म्हणते आता कुठली आपण घ्यायची सांगा बरं लय कंडिशन अवघड झालंय राव पुरी आटपाडी फिरलो पर एरिया कुठं आलं नाही सध्या नाही अशा खंडणी अशा ह्याच्यातच मला रात पडली आणि आता गाठच जायची वेळ आली काही गाड्या उजडा कशी फोर व्हीलर चार चाक्या पाहायला आली त्या कनाकन आता आपल्या ह्या गाडीवर गाठ एक पिशवी पुढे अडकवली एक ह्या साईडला अडकवली तुम्हाला सांगतो आंध्रात आता काय दाखवू आंध्रात दिसणं पण झालंय काय सगळीकडे लाईटी लागली काही दिसलं का काही धाबं बिबं कसं आहे ह्या साईडनं मग आलाच काय करायचं गार लागा लागलं म्हणून जरा थांबाव पॉट पिन तण काटलं होतं मांदळ लय अवघड कंडिशन झाली या तर मित्रांनो आता जा तू खवासपुरात दळण टाकलं या गारतच का म्हणा पर जावं लागते हात का काढले दोघाही काय दिसत नाही तर आंध्रात उभा राहिली हो गाडी आले तेवढंच आपलं तुम्हाला सांगतो तोंडा उजेड पडतो या गाडी गेली का संपला आता जा तू दळण घे तू दळले का नाही त्या चक्कीवाले अजून कोण आणताव तेवढं दळण घे तू सोपाट हलतो आता काय थंडी का वाजना तर चला बघा अशी आज अपघात झाली माझी बाजार सुकाच आहे का सांगा घरची म्हणते काय निवांत गाडी फिरायचं लय कंडिशन बेकार आहे तर चला असू द्या चला आता भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत राम राम